अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या निधीतून अनेक विकास कामाचे भूमिपूजन केले. चांदूर बाजार तालुक्यातील हिरूर पूर्णा येथे 1 कोटी रुपयाच्या कामांचे भूमिपूजन करून गावातील नागरिकांची आस्थेने विचारणा केली. यावेळी आमदार बच्चू कडू यांचे शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी दमदार स्वागत केले, तर गावातील अनेक बहिणींनी राखी बांधून आमदार बच्चू कडू यांचे स्वागत केले. चांदूर बाजार तालुक्यातील हिरूर पूर्णा येथे 1 कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पार पडला असून बऱ्याच कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली. अशात आता गावातील नागरिकांकडनं आमदार बच्चू कडू यांची कौतुक केलं जात आहे. सावित्रीबाई फुले विद्यालय येथे शाळेच्या कामासाठी सुद्धा 20 लाख रुपये यांचे भूमिपूजन करून काम त्वरित चालू करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले. यावेळी गावातील अनेक ठिकाणी आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. गावातील प्रहार कार्यकर्ते तसेच उपसरपंच गजानन मोहणे, ग्रामपंचायत सदस्य सूरज काटोलकर, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे अध्यक्ष काटोलकर, अशोकराव तायडे, प्राचार्य शेंडे आणि शाळेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यांनी शाळेत आमदार बच्चू कडू यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलेत. गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सुद्धा आमदार बच्चू कडू यांच्या मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी साहेबराव भुसकडे, प्रेमदास वानखडे, राहुल डवरे, उमेश बगणे, गौतम वानखडे, शरद सातुनकर, सुधीर इंगळे, संदीप कसर सह शहापूर गावातील नागरिक, महिला व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी गावातील आजारी असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. त्यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत सुद्धा दिली आहे. तसेच गावातील बऱ्याच महिलांनी आमदार बच्चू कडू यांना राखी बांधून त्यांचे स्वागत केलेत. आधीबाधीच्या पलीकडे जाऊन आपण काम करायला लागलोय. आज जर आपण विचार केला तर मित्र, आज तुम्ही निवडून दिलेला बच्चू कडू आज दिव्यांग मंत्रालय. त्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, कानांना ऐकायला जात नाही. तो सगळ्याच जाती धर्मात आहे. एकाच जातीत दिव्यांग आहे, अपंग एकाच जातीत आहे, सगळ्या जातीत. त्या दिव्यांगांना 200 रुपये महिना, नंतर 600, 1000 केला, आता 1500 लढून लढून केला, 350 गुन्हेगार केला. हे आमची बरोबरी काय करत? अरे स्वतःवर 350 गुन्हे दाखल आहे, 116 वेळा बच्चू कडून रक्तदान केलं. ही आमची बरोबरी यांचा परदादा पण करू शकत नाही. जिथं काम पडलं तिथं धावून जाण्याचं काम. आज असं आहे, एखादा पेशंट असा फोन करा, मेसेज करा, मुंबईला जाण्याची अवस्था, तिथं राहण्याची अवस्था, तिथं भरती करण्याची अवस्था, तिथं रक्ताची अवस्था. आमच्यापेक्षा तर मोठे पक्ष आहे ना दादा. काँग्रेस आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. कोण व्यवस्था नाही केली? 75व्या वर्षामध्ये तुमचे 10, 15, 25, 30 खासदार आहे ना भाऊ तुमचे. तुम्ही तर इथून ऍम्ब्युलन्स हेलिकॉप्टर ठेवायला पाहिजे. साहेब बच्चू कडू एकटा आहे, पण ह्या गावातला एखादा बिमार पडला त्यांना जर सांगितलं तर इथून मुंबईपर्यंत व्यवस्था करण्याची ताकद प्रहार शिवाय दुसऱ्यामध्ये दम नाही आहे. आज आपण पाहतोय का याच गावात रस्त्याचे कामं चालू आहे. गावागावातले काँक्रिटीकरण पूर्ण आपणच केले. 90% कामं रस्त्याचे बच्चू कडून केले का नाही केले? बोला ना. काय घाटा होता या रस्त्यात? जिल्हा परिषदचा रस्ता, दोंडाव जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले या भागातले. काय अवस्था होती? गावातले अंतर्गत रस्ते, गावातले समाज मंदिर, गावातले मंदिराची अवस्था, पानंद रस्ते. म्हणजे तुमचं नळाची योजना, तुमच्या गावात नळ योजना आता सुरू झाली असेल, पाईपलाईनचे काम ते पण सुरू होणार, धरणाचं पाणी तुमच्या गावाला भेटणार. पण या सगळ्या याच्यामध्ये पाण्यापासून तर सगळे काम चांदूर बाजारचं उपजिल्हा रुग्ण असन, आयटीआय असन. चांदूर बाजारचा आयटीआय 2 पालकमंत्र्यांच्या काळात गोडाऊन मध्ये होता भाऊ. पण आता जर गांना आयटीआय पाहिले, महाराष्ट्रातला प्रथम आयडिया चांदूर बाजारचा आहे. चांदूर बाजारचा एवढा बदल आहे. कोणासाठी बदल आहे? गोरगरीब लोक जातात शिकायला तिथे. आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये असं, शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आम्ही धावून पडतोय. कोणाचं लग्न आले पैशांनी? चला बच्चू कडू.
गरीबातल्या गरीब माणसाला आम्ही काय मिळवलं 25 वर्षात, तर इथला सामान्य झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला बच्चू कुळ आपला भाऊ वाटते, आपलं लेकरू वाटते, हे मिळवलं आम्ही.